स्टेनो महाराष्ट्र आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शांती शीघ्रगती लघुलेखन या पुस्तकातील 42वा परिच्छेद घेणार आहोत। ह्याची स्पीड 90 ते 100 च्या दरम्यान असेल। बी रेडी, स्टार्ट। समाजातील दुर्बल घटकांनी निस्वार्थी भूमिकेत व संयुक्तपणे व्यवहार करून स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने सहकारी संस्थांची स्थापना झालेली असून संस्था ही लोकशाही, बंधुभाव, शांतता आणि परस्परांची प्रगती या तत्वावर आधारलेली एक आदर्श समाज व्यवस्था असते। सेवाभाव हा सहकाराचा आत्मा असतो आणि त्या हेतूने सहकारी संस्थांचे व्यवहार चालले जातात। सहकार हे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन होय। सहकारी संस्थेमुळे संपत्तीचे सर्वांना समान वाटप होण्यास आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा व शैक्षणिक मदत होत असते। सहकारामुळे मक्तेदारी प्रवृत्तीस आळा बसून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी किमतीत होण्यास मदत होते। सहकारात विविध धर्म, जात, पंथ आणि भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येत असतात की ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण होऊन स्वतःच्या व समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते। समाजातील गरीब श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याचे कार्य सहकारी संस्था करीत असतात। सहकारामुळे शेती, उद्योग, व्यापार, लघु उद्योग इत्यादी क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होते। आधुनिक काळात समाजवादी समाजरचना आणि लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या हेतूने सहकाराचा वापर केला जात आहे। परिच्छेद: सहकारी संस्थांमुळे समाजातील आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल घटकातील मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत असल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास अत्यंत मोलाची मदत होते। सहकारी संस्थेच्या सभासदांची संख्या बरीच मोठी असते। सहकारी संस्थेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापक समितीवर निवडून देतात। व्यवस्थापक समितीला कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारभार करावा लागतो। सहकारी संस्थेचे सभासद संख्येने बरेच असल्याने सर्वजणांना संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेता येत नाही। म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार सभासदांनी नेमलेल्या व्यवस्थापक समितीकडे दिले जातात। व्यवस्थापक समितीस सहकारी संस्थेच्या नित्याचे व्यवस्थापन पाहण्याचे अधिकार मिळतात। सहकारी संस्थेच्या नियमात दिलेल्या तरतुदीस अनुसरून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने व धोरणे व योजना आखणे, निर्णय घेणे, निर्णयाची अंमलबजावणी करणे वगैरे कार्य व्यवस्थापक समिती करते। व्यवस्थापक समितीला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी व्यवस्थापक, व्यवस्था संचालक आणि इतर अधिकाऱ्यांना व्यवस्थापक समितीने दिलेल्या आदेशानुसार कार्य करावे लागते। परिच्छेद: सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार हे व्यवस्थापक समितीस नियमावलीनुसार प्राप्त होत असतात आणि असे अधिकार गाजवण्यासाठी व्यवस्थापक समितीच्या विशिष्ट काळाने सभा होऊन त्यात संस्थेचे कार्य आणि धोरणाविषयीचे निर्णय घ्यावे लागतात।